नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पी एम जावडे आपले सर्वांचे या मॅथ ऑनलाईन क्लास यूट्यूबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो मित्रो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक मधील प्रकरण पाच संभाव्यतयाची सुरुवात केली होती यामध्ये आपण निष्पत्ती म्हणजेच काय समसंभाव्य निष्पत्ती म्हणजेच काय याचा थोडक्यात विचार केला त्यावरची काही उदाहरणं अभ्यासली या व्हिडिओमध्ये आपल्याला एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश कसा लिहायचा त्या नमुना अवकाशाशी संबंधित दिलेली घटना संच स्वरूपात कशी लिहायची त्याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत चला मित्र हो आपण नमुना अवकाश व घटना कशा प्रकारे लिहायचे याचा अभ्यास करूया तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं तर यादृच्छिक प्रयोगामध्ये शक्य असणाऱ्या नि सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात जेवढ्या शक्य असणाऱ्या ज्या काही सर्व निष्पत्ती आहेत त्यांच्या संचाला नमुना अवकाश असं म्हटलं जातं आता हा जो नमुना अवकाश आहे हा नमुना अवकाश इंग्रजीतल्या कॅपिटल लेटर यस किंवा हे जे चिन्ह दिसतं आहे हे ग्रीक भाषेतील अक्षर असून त्याचा उच्चार ओमेगा असा आहे जे नमुना अवकाश कॅपिटल एस किंवा ओमेगा या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात आपण या प्रकरणामध्ये कॅपिटल यस या अक्षराने इंग्रजी अक्षराने नमुना अवकाश दर्शवणार आहोत नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात किंवा घटक म्हणतात नमुना अवकाशात एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश आपण लिहिला की त्यात जे काही घटक असतील त्यांना नमुना घटक म्हणतात नमुना अवकाश यसमधील एकूण घटकांची संख्या यन कंसात एस या चिन्हाने दर्शवतात म्हणजे नंबर ऑफ एस याचा उच्चार आपण काय करणार आहोत नंबर ऑफ एस नंबर ऑफ एस याचा अर्थ नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या किंवा घटकांची संख्या जर नंबर ऑफ एस शांत असेल म्हणजेच नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपण मोजू शक शकत असू ती मोजताना संपेल किंवा मर्यादित असेल म्हणजे शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश असं म्हटलं जातं आता आपण काही उदाहरणं बघूया मित्र खाली चार्ट दिलेला आहे उदाहरण क्रमांक अनुक्रम क्रमांक या दृच्छिक प्रयोगाचं नाव त्या या प्रयोगाचा नमुना अवकाश यस बरोबर आणि त्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या नंबर ऑफ एस दिलेला आहे पहिला प्रयोग आहे एक नाणे फेकणे एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस बरोबर एच कॉमा टी हा नमुना अवकाश झाला या एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे की नमुना अवकाश कसा लिहायचा आणि सर्व शक्यता ज्या आहेत सर्व यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा जो संच आहे आणि निष्पत्ती कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण मागच्या याच्यात बघितलेलं आहे तर एक नाणे फेकणे या प्रयोगाचा नमुना अवकाश आहे बरोबर मैरपी कंसात एच टी इथे एच आणि टी हे दोनच घटक आहे म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती आले दोन आले त्यानंतर दोन नाणे फेकणे हा प्रयोग असेल या प्रयोग तर त्याचा नमुना अवकाश काय आहे बरोबर कारण दोन नाणे फेकणे यासाठी शक्य तितक्या निष्पत्ती कोणत्या आहे मागच्या तासाला आपण बघितलं म्हणून दोन नाणे फेकणे यासाठी नमुना अवकाश येस बरोबर एच, एच 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 टी टी एच आणि टी टी असे एकूण किती घटक आहे चार म्हणून नंबर ऑफ एस म्हणजेच घटकांची संख्या किती आली तिथे चार येईल त्यानंतर आता तिसरं उदाहरण आहे की तीन नाणे फेकले किती नाणे तीन नाणे जर फेकले तर नमुना अवकाश पहिली शक्यता काय असेल तिघ नाण्यांवर एच 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 म्हणजे हा एक पहिला घटक झाला त्यानंतर एच एच टी नंतर एच टी एच नंतर टी एच एच नंतर एच टी टी त्याच्यानंतर टी एच टी नंतर टी टी एच आणि शेवटी टी 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 असा हा तीन नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगासाठी आपल्याला नमुना अवकाश लिहिता येतो या नमुना अवकाशात एकूण घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर किती आहे आठ आहे असं म्हणता येईल त्यानंतर आता एक फासा टाकला एक फासा टाकला किंवा एक फासा टाकणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस बरोबर काय येतो एक दोन तीन चार पाच सहा यामध्ये एकूण घटक किती आहे म्हणजे नंबर ऑफ एसबरोबर किती येतील किती हां बरोबर किती येतील सहा येतील त्यानंतर आपल्याला पुढे अजून उदाहरण आहे दोन फासे टाकणे दोन फासे टाकणे यासाठी नमुना अवकाश लिहिताना काय करायचं बघा हे मागच्या तासाला आपण बघितलं आहे नमुना अवकाश एस बरोबर पहिला घटक आहे एक एक दोघं पाशांवरती एक एक येऊ शकतो किंवा दोघं पाशांवरती एक दोन येऊ शकतात एकावर एक दुसऱ्यावर तीन येऊ शकतात अशा पद्धतीनं आपल्याला हे नमुना घटक दोन फासे टाकणे यासाठी नमुना अवकाशात लिहिता येतील बघा काय करायचं एक एका ओळीमध्ये सहा घटक अशा सहा घटक असणाऱ्या किती ओळी सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा काय करायचं पहिल्या ओळीमध्ये पहिल्या फाशासाठी पहिल्या घटकातील अंक एक पहिल्या ओळीत पहिला फाशासाठी एक हा अंक सामायिक ठेवून दुसऱ्या अंकासाठी क्रमानं एक दोन तीन चार पाच सहा लिहायचं तर दुसऱ्या ओळीमध्ये पहिल्या ग फाशावर दोन सामायिक येईल तर दुसऱ्या पाशावर क्रमानं एक दोन तीन चार पाच सहा असं लिहायचं त्याचप्रमाणे तिसऱ्या चौथ्या चौथ्याओवडीस पाचव्या ओडी तिसऱ्या ओडी तीन कॉमन ठेवायचं पहिल्या पाशावर चौथ्या ओवढीत चार सामायिक ठेवायचं पाचव्या ओडीत पाच सामायिक ठेवायचं सहाव्यावळीत सहा सामायिक ठेवायचं आणि दुसऱ्या पाशावर क्रमानं एक दोन तीन चार पाच सहा असं लिहायचं तर या नमुना अवकाशामध्ये एकूण नंबर ऑफ एस म्हणजेच घटकांची संख्या आहे छत्तीस लक्षात घ्या आता सहावं उदाहरण आहे एक ते पंचवीस संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणं एक ते पंचवीस संख्या लिहिलेली कार्ड आहेत आपल्याजवळ त्यातून एक कार्ड काढणं तर नमुना अवकाशात घटक किती येतील एक दोन तीन चार पाच डॅश 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 पंचवीस म्हणजे एकूण किती घटक असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा या डॅश डॅशच्या ठिकाणी क्रमान एक ते पंचवीस संख्या येतील म्हणजेच नंबर ऑफ एस म्हणजेच नमुना अवकाशातील घटकांची संख्या या सहाव्या प्रयोगासाठी येईल पंचवीस त्यानंतर बघा सातवं उदाहरण आहे योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढणे यासाठी नमुना अवकाश काय येईल ये तो लक्षात घ्या नमुना अवकाश येईल चौकट चौकटची पत्ती एक्कादुरी तिरी चौकी पणजी छक्की सत्ती अठ्ठी नववी दसी गुलाम राणी राजा त्याचप्रमाणे इस्पिकचे पत्ते येतील त्याचप्रमाणे बदामचे तेरा पत्ते येतील त्याचप्रमाणे किल्वरचे तेरापत्ते येतील तेरा म्हणून योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढणे या यादृच्छिक प्रयोगातील नमुना घटकांची संख्या किती येईल एकूण बावन्न नंबर ऑफ एस बरोबर बावन्न येईल मित्र अशा प्रकारे आपल्याला दिलेला यादृच्छिक प्रयोग त्यातील नमुना अवकाश लिहिता येतो नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहिता येते मित्र हे लक्षात आपण ठेवूया पहिला एक नाणे दोनदा फेकणे किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकणे या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो हेच तीन नाण्यांच्या बाबतीतही सत्य असते त्याचप्रमाणे दुसरा एक फासा दोनदा फेकणे किंवा दोन फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हीसाठी नमुना अवकाश सारखाच असतो तर या सर्व स्पष्टीकरणाचा आधार घेऊन आपण सराव संच पाच पॉईंट दोन यामधील काही उदाहरणं सोडवू तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या कशाप्रकारे नमुना अवकाश लिहिला जातो त्यातील घटकांची संख्या लिहिली जाते हे काळजीपूर्वक तुम्ही अभ्यासा पहिलं उदाहरण आहे बघा खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस लिहा पहिला प्रयोग आहे एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे दुसरा प्रयोग आहे दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन्ही संख्या तयार करणे हा एक यादृच्छिक प्रयोग आहे दोन यादृच्छिक प्रयोग आहे त्या दोन्हीसाठी नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या आपल्याला लिहायची आहे तर आपण उकल कशी लिहायची तर आपण पहिला प्रयोग घेऊ एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश यस बरोबर काय येईल बघा एक फासा एक नाणे म्हणजेच नमुनावकाशात घटक काय येतील पहिला घटक येईल एक एच दुसरा घटक एक टी म्हणजे फाशावर एक सामायिक असेल तर नाण्यावर एच येऊ शकतो किंवा टी येऊ शकतो त्याच्यानंतर टू एच टू टी नंतर थ्री एच थ्री टी नंतर फोर एच फोर टी त्याच्यानंतर फायू एच फायू टी त्याच्यानंतर सिक्स एच सिक्स टी म्हणून या नमुना अवकाशात एकूण घटकांची संख्या म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती बारा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतो आणि त्यातील नमुना घटकांची संख्या या पद्धतीनं आपल्याला लिहिता येते आपण आता दुसरं उदाहरणाचा विचार करू की दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे या यादृच्छिक प्रयोगासाठी आपल्याला नमुना अवकाश यस बरोबर अंकांची पुनरावृत्ती म्हणजेच उदाहरणार्थ बावीस तेहतीस पंचावन्न या संख्या चालणार नाही त्या दोन अंकी संख्या तयार होता यांच्यापासून परंतु अंकांची पुनरावृत्ती न करता दोन्ही दोन अंकी संख्या तयार करायच्या तर त्या कोणत्या तर बघा मित्र तेवीस पंचवीस बत्तीस पस्तीस बावन्न आणि त्रेपन्न या त्या संख्या आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता या दिलेल्या दोन तीन पाच या अंकांपासून आपल्याला दोन अंकी संख्या तयार अशा प्रकारे करता येईल म्हणून या नमुना अवकाशामध्ये नंबर ऑफ एस घटकांची जी संख्या आहे ती एकूण किती आहे सहा आहे अशा पद्धतीनं आपल्याला उदाहरणं सोडवता येतात अजून आपण सराव संच पाच पॉईंट दोनमधील एखाद्या उदाहरणाचा विचार करू उदाहरणार्थ दुसरं उदाहरण आहे सहा रंगाच्या तबगडीवरील बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे उदाहरणार्थ अशा प्रकारे तबगडी आहे तो बाण फिरवायचा किंवा ती तबगडी फिरवायची तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे आपल्याला बघायला आहे रंग आहे पिवळा निळा हिरवा जांभळा लाल केसरी तो इथे आता पिवळ्या हिच्यावर दिसतो आहे रंगावर परंतु पिवळ्या रंगावरच स... स्थिर होईल का तो निळ्या रंगावरही स्थिर होऊ शकतो तो हिरव्या रंगावरही स्थिर होऊ शकतो तो जांभळ्या रंगावर किंवा लाल केशरी अशा रंगावर कुठल्याही रंगावर स्थिर होऊ शकतो म्हणून या प्रयोगासाठी आपल्याला उकल देताना नमुना अवकाश यसबरोबर पिवळा निळा हिरवा जांभळा लाल केशरी असा नमुना अवकाश आपल्याला या प्रयोगासाठी देता येईल म्हणून या प्रयोगासाठी नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस बरोबर किती आली सहा आली बघा एक दोन तीन चार पाच सहा घटक आहे म्हणून नमुना घटकांची संख्या काय आली नंबर ऑफ एस बरोबर सहा आली आता तिसरं उदाहरण आहे वर्ष दोन हजार एकोणावीसच्या मार्च महिन्यातील पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे वर्ष दोन हजार एकोणावीसच्या मार्च महिन्यातील पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे सोबतचे कॅलेंडर बघा हे मार्च दोन हजार एकोणावीसचं कॅलेंडर दिलेलं आहे या कॅलेंडरमधल्या जे काही तारखा आहेत त्या पाचच्या पटीतल्या तारखा फक्त त्या पाचच्या पटीतील तारखा येणाऱ्या तारखेचा वार कोणता आहे त्याचा अवकाश आपल्याला लिहायचा आहे मग सर्वप्रथम मित्रो आपल्याला काय करावं लागेल की या तारखांमधून या ज्या तारखा आहे कॅलेंडरमधल्या या तारखांमधून पाचच्या पटीतील तारखा कोणत्या तर कोणकोणत्या येतील त्या पहिली तारीख येईल पाच त्याच्यानंतर दुसरे येईल दहा त्याच्यानंतर पंधरा त्याच्यानंतर वीस त्याच्यानंतर पंचवीस त्याच्यानंतर तीस म्हणजेच पाचच्या पाड्यातील संख्या ज्या आहेत पाच एका पाच दोन दहा पाच पंधरा पाच चोवीस पाच पंचवीस पाच सकतीस या सर्व संख्या या कॅलेंडरमध्ये ज्या चौकोनामध्ये संख्या आपण आता घेतलेल्या आहे त्या सर्व पाचच्या पटीतील संख्या आहे आता त्या पाचच्या पटीतील संख्यांचे वार जसं पाचचा वार कोणता आहे तो मंगळवार दहाचा वार रविवार पंधराचा वार गुरुवार वीसचा वार मंगळवार पंचवीसचा वार सोमवार तर तीसचा वार शनिवार इथे येईल म्हणून या दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश आपल्याला नमुना अवकाश एस बरोबर काय येईल मंगळवार रविवार शुक्रवार बुधवार सोमवार आणि शनिवार म्हणून नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस बरोबर किती येईल सहा येईल एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा लक्षात ह्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या येईल इथे गल्लत करायची नाही इथे आठवड्यातील वार निघायचे आहे फक्त या पाचच्या पटीतील ज्या तारखा आहेत या पाचच्या पटीतील ज्या चौकोनातल्या ज्या तारखा आहेत त्यांचेच वार आपल्याला नमुना अवकाशामध्ये लिहिता येतील ते आहे मंगळवार रविवार शुक्रवार बुधवार सोमवार शनिवार म्हणून नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस बरोबर आपल्याला लिहिता येईल सहा अशा प्रकारे आपल्याला सरावसनचं पाच पॉईंट दोन मधली उदाहरणं सोडवता येतात आता एक शेवटचं उदाहरण आपण घेऊया चौथं उदाहरण बघा ती कृतीयुक्त आहे काय आहे बघा दोन मुलगे बी वन बी टू बी वन हा एक मुलगा बी टू हा एक मुलगा व दोन मुली जी वन जी टू यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे बघा आता पहिली गोष्ट दोन मुलांची समिती जर तयार केली तर त्या समितीमध्ये कोणते सदस्य येतील दोघं मुलं येतील बी वन बी टू दोन मुलींचीच समिती तयार केली कारण दोघांचीच करायची आहे दोघांचीच करायची आहे दोन मुलींची समिती तयार होऊ शकते एक दोन मुलांची फक्त त्या समितीत दोनच मुलं असू शकतात दुसरी शक्यतात त्यात फक्त दोनच मुलींची सुद्धा समिती जीवन वन जी टू तिसरी शक्यता आपण असू शकतो की एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती याही करू शकतो जसं बी वन जी वन त्याच्यानंतर बी वन जी टू एक मुलगा एक मुलगी एक मुलगा किंवा दुसरी मुलगी त्याचप्रमाणे बी टू जी वन त्याचप्रमाणे बी टू जी टू म्हणून मित्र नमुना अवकाश एस या दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश एसबरोबर आपल्याला काय लिहिता येईल बी वन बी टू जी वन जी टू बी वन जी वन बी वन जी टू बी टू जी वन आणि बी टू जी टू अशा पद्धतीनं आपल्याला हे कृती आपल्याला लिहिता येऊ शकते आता मित्र आता आपण जाणून घेऊया घटना एखाद्या नमुना अवकाशाच्या संबंधित घटना म्हणजे काय हे आपण बघणार आहोत विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात बरोबर विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला या विशिष्ट अट पूर्ण करणारी निष्पत्ती कशातून घ्यायची नमुना अवकाशातून विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात म्हणजेच इंग्रजीं त्याला फेवरेबल आउटकम असं म्हणतात नमुना अवकाश जर दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना म्हणतात आपल्याला नमुना अवकाश दिलेला आहे त्या नमुना अवकाशातील अपेक्षित निष्पत्तींचा जो संच तयार होतो त्याला काय म्हणतात घटना असं म्हणतात घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो म्हणजेच घटनेमध्ये जे घटक असतात ते नमुना अवकाशातीलच असतात म्हणून घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो या ज्या घटना आहेत या घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीतील ए बी सी डी मग कोणतंही इंग्रजीतलं पहिल्या लिपीतलं लेटर घ्या इथे ए बी सी डी दिल्या म्हणून तेच घ्या असं नाही त्रे बी सी डी एक्स वाय झेड वगैरे यांसारख्या अक्षरांनी दर्शवतात उदाहरणार्थ दोन नाणी फेकली असता समजा ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे बरोबर मग येथे अपेक्षित निष्पत्ती खालीलप्रमाणे असतील दोन नाणी फेकली असता समजा ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे कमीत कमी एक काटा मग कमीत कमी एक काटेसाठी अपेक्षित निष्पत्ती कोणत्या असतील याप्रमाणे या ए घटनेत घटक कोणते येतील टी टी कमीत कमी एक काटा एक काटा पाहिजेच पाहिजे एकच्या कमी नको दोन असले चालतील कमीत कमी एक काटा पाहिजेच पाहिजे एक काटाच्या कमी नको म्हणून एच एच हा घटक यात आला नाही कारण एच एचमध्ये काटाच नाही एकही काटा नाही म्हणून ते आले नाही दोन काटे असले तरी चालतील ए बरोबर टी 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 एच एच टी घटना एमधील घटकांची जी संख्या आहे ती घटकांची संख्या नंबर ऑफ ए या चिन्हाने दर्शवतात म्हणून या ठिकाणी या घटनेतील घटकांची संख्या नंबर ऑफ ए बरोबर किती तीन आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारे घटना कशाला म्हणायचं त्याचा विचार आपण केला आता उदाहरण घेऊया दोन नाणी एकाच वेळी फेकणे दोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा या प्रयोगासंबंधी खालील घटना ज्या दिलेल्या आहेत त्या संच स्वरूपात लिया आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा पहिली घटना ए साठी अट आहे कमीत कमी एक छापा मिळणे घटना बीसाठी अट आहे एकच छापा मिळणे आणि घटना सीसाठी अट आहे जास्तीत जास्त एक काटा मिळणे यासाठी आपण उकल कशा प्रकारे द्यायची या उदाहरणासाठी ते बघूया दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश बरोबर एच 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 टी टी एच टी टी म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती आले चार आता पहिली ए पहिली घटना साठी अट काय आहे कमीत कमी एक छापा मिळणे कमीत कमी एक छापा म्हणजे एक छापा पाहिजेच पाहिजे एकपेक्षा कमी नको एकच्या वर असले तरी चालतील म्हणून या ही जी घटना आहे ही घटना आपल्याला संच स्वरूपात खालील प्रमाण लिहिता येईल ए बरोबर एच 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 टी टी एच या घटनेमध्ये जे घटक आले ते कुठून घ्यायचे या नमुना अवकाशातून घ्यायचे ते नमुना अवकाशातून घेताना घटनेसाठी अट कोणती दिलेली आहे त्याचा विचार करायचा म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती तीन दुसरं उदाहरण आहे दुसरी घटना आहे बीसाठी अट आहे एकच छापा मिळण्याची आहे म्हणून बी घटना आपल्याला लिहिता येईल बी बरोबर एच टी टी एच म्हणून नंबर ऑफ बी बरोबर दोन तिसरी घटना सीसाठी अट आहे जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे जास्तीत जास्त एक काटा म्हणून एच एच सी बरोबर एच 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 टी टी एच जास्तीत जास्त एक काटा जास्तीत जास्त काय पाहिजे एक काटा पाहिजे आणि म्हणून नंबर ऑफ सी बरोबर किती तीन जास्तीत जास्त आपल्याला एक काटा पाहिजे एकच्या जास्त नको एकच्या कमी असला तरी चालेल धन्यवाद विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं आपण घटना कशा प्रकारे लिहायची दिलेली घटना जी आहे ती दिलेली घटना स्वरूपात कशी लिहायची त्याचा आपण विचार केला अवकाश कसा लिहायचा अवकाशातील संख्या किती याचा आपण विचार केला विद्यार्थी मित्रो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या लाईक करा लिंक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तोपर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा धन